बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील आठ ते दहा जणांनी कुंभारगाव येथील मारुती शेळके आणि हुसा येथील अंकुश वाघमारे या दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि मोबाईल घेऊन त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले या प्रकरणी या आठ ते दहा जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत मारुती शिळके यांना लोखंडी रॉडच्या सहाय्याने आणि प्लॅस्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केल्याने डोक्यातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला आहे तर अंकुश वाघमारे यांनाही सहा ते सात जणांनी मिळून बेदम मारहाण करून दगडाने पाठीत आणि मानेवर ठेचून बेशिस्त अवस्था करून त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलं होतं या घटनेनंतर अंकुश वाघमारे आणि मारुती शिळके हे गंभीर जखमी झाले असता त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे माधव एडके एम न्यूज बिलोली नांदेड